लोकसभेसाठी ठाकरेंची शिवसेना आता ऍक्शन मोडमध्ये आलेली आहे. 23 जानेवारीला ठाकरेंच्या शिवसेनेचं महाशिबिर पार पडत आहे. नाशिकच्या गोल्फ मैदानामध्ये हे महाशिबिर होणार आहे. या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी चेतन सावंत. चेतन, 23 जानेवारीला ठाकरेंच्या शिवसेनेचं महाशिबिर होत आहे, काय अधिकची माहिती आहे? खरं तर 23 जानेवारी हा बाळासाहेब ठाकरे यांचा जन्मदिवस असतो आणि त्यांच्या जयंतीनिमित्त हे शिबिर आयोजित करण्यात आलं आहे. हे महाशिबिर आहे, हे 23 जानेवारीला नाशिक इथे होईल आणि या शिबिरामध्ये सर्व आमदार, खासदार आणि नेते उपस्थित राहणार आहे. खरं तर आपण पाहिलं असेल तर लोकसभा आणि विधानसभा ह्या निवडणुका एकाच वेळी होण्याची शक्यता वारंवार वर्तवली जाते आहे. या अनुषंगाने आता ठाकरेंची शिवसेना ॲक्शन मोडवर असल्याचं दिसत आहे. महाराष्ट्रातील जनतेचे प्रश्न असतील, शेतकरी असेल किंवा शेतकरी असेल, नोकरदार असेल, महिला वर्ग असेल, यांचे जे ज्वलंत प्रश्न आहे त्याच्यावर मंथन होईल आणि अनेक जे निवडणुकीची जी प्रक्रिया आहे या संदर्भात देखील या बैठकीत, या शिबिरामध्ये सर्व घटनांवर या सगळ्या चर्चा केली जाणार आहे अशी माहिती समोर येते आहे. 23 जानेवारीला नाशिक इथे होणार आहे या शिबिरात. आपण पाहिलं असेल तर पहिल्या फळीतील जे नेते चेतन, 23 जानेवारीला काय होतंय पाहणं महत्वाचं ठरेल. धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.